किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण मैद्याच्या खमंग आणि खुसखुशीत अशा पुऱ्या बनवणार आहोत आणि ह्या खायला खूपच छान लागतात आणि एकदा खाल तर पुन्हा आणि एकदा मागाल। तर अशा आपण मस्त खमंग पुऱ्या बनवणार आहोत। तर पुऱ्या बनवण्यासाठी मी इथे 2 बाउल मैदा वापरलेला आहे। त्या मैद्यामध्ये आम्ही हे सगळे पदार्थ घालणार आहोत। तर मी इथे जिरे जाडसर असे वाटून घेतलेले आहेत, हळद, मीठ, लसणाच्या पाकळ्या त्याही जाडसर अशा चेचलेल्या आहेत आणि इथे कोथिंबीर आणि ओवा आणि इथे मिरचीचा ठेचा वापरणार आहोत कारण आपल्या पुऱ्या तिखट व्हायला। आणि तुम्ही मिरचीचा ठेचा नसेल तर लाल तिखट वापरले तरीही चालेल। आणि इथे 2 चमचा आपण तूप घेणार आहोत, तूप हे खमंगपणा येण्यासाठी ते वापरणार आहोत। तर चला आता पुऱ्या कशा बनवायच्या ते पाहूया। तर इथे 1 बाउलमध्ये मी मैदा घातलेला आहे, त्यामध्ये आता आपण सगळे साहित्य घालायचं आहे, जिरे, हळद, मीठ, लसूण आणि कोथिंबीर आणि ओवा आपण हातावरती घेऊन थोडासा चोळून टाकायचा आहे। या पद्धतीने चोळायचं आहे आणि देन त्यात टाकायचं आहे आणि हे आता आपण सगळं मिश्रण मिक्स करूयात। आणि यामध्ये आता तूप घालूया। तेही मिक्स करायचंय। खरडा म्हणजेच ठेचा, जर आपण लहान मुलांसाठी बनवणार असाल तर तिखट कमी वापर करा। तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलही वापरलं तरीही चालेल। आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी ऍड करायचंय। ज्या पद्धतीने आपण रोजचं पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हेही पीठ मळायचं आहे। जास्त पातळ नाहीये ठेवायचं, जास्त घट्ट नाहीये ठेवायचं, मध्यम जे नॉर्मल आपण चपातीचं पीठ मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळायचं आहे। हे पहा आपलं पीठ आता मळून झालेलं आहे। बघा नॉर्मल चपातीचं पीठ मळतो त्याच पद्धतीने मी मळलेलं आहे। आता आपण पुऱ्या लाटायला सुरुवात करूया। तर पुऱ्या लाटायच्या आधी आपण इथे तेल गरम करायला ठेवायचं आहे, नंतर आपण पुऱ्या लाटायला घ्यायचे। तर आपण अशा पद्धतीने थोडंसं मळून घ्यायचं आणि नंतर याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे। तुम्ही जर एक मोठी चपाती लाटून नंतर त्यामध्ये छोटे छोटे गोल असं छापलं तरी चालेल आणि अशा प्रकारे छोटे छोटे गोल तयार करून मग पुऱ्या लाटला तरीही चालेल। तर पहा मी एवढा साईजचा गोळा घेतलेला आहे। तर लाटण्यासाठी इथे आम्ही वाळलेला मैदा वापरणार आहोत। तर मैद्यामध्ये अशा प्रकारे बुडवून नंतर लाटायला सुरुवात करायची आहे। आपल्याला जर असं क्रंची अशा पुऱ्या हव्या असतील तर पातळ लाटा आणि जर मऊ आणि खुसखुशीत पुऱ्या हव्या असतील तर असं जाडसर म्हणजे असं मध्यममध्ये लाटा।
तर पहा माझी ही थिकनेस पहा, मी पुरीची थिकनेस एवढी ठेवलेली आहे. आता आपण तळायला घेऊयात. तर आता आपण पाहूयात आपलं तेल कडले का नाही आहे. हे पहा कडलेलं आहे. तर यामध्ये आपण पुरी सोडूयात. हे पहा किती मस्त अशी फुगलेली आहे, खूपच छान. याला दोन्ही साईडनं ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाजायचं आहे. तर पहा ब्राऊन कलर आलेला आहे. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या भाजून तळून घ्यायच्या आहेत. आपल्याला लाटण्यावर राहतं की आपली पुरी क्रंची झाली आहे की सॉफ्ट. आणि आपण क्रंची अशा पुऱ्या तळणार आहोत. पहा किती मस्त दिसतात. तर याचाही कलर आता पहा किती मस्त गोल्डन ब्राऊन आलेला आहे. आता याही आपण आता काढूयात बाहेर, खूपच छान. पहा आपल्या मस्त अशा पुऱ्या खमंग आणि खुसखुशीत किती छान आहेत. पहा मस्त दिसत आहेत. मी तुम्हाला तोडूनही दाखवते. मस्त आहेत पहा, खूपच छान. या तुम्ही अशाच स्नॅक्सला जरी खाल्ला तरी चालतील, खूपच छान. तर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि अशाच मस्त रेसिपीत आपण भेटूयात. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.